थोड्या वेळाने मी तुम्हाला दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल. मग त्याचे काही शिष्य एकमेकांना म्हणाले, थोड्या वेळाने मी तुम्हाला दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल कारण मी पित्याकडे जातो. असं जे हे म्हणाले त्याचा अर्थ काय? थोड्या वेळाने असे हे जे म्हणाले त्याचा अर्थ काय? ते काय म्हणतात हे आम्हाला समजत नाही. येशूने ओळखलं की त्यांना काही विचारायचंय. मी म्हटलं, थोड्या वेळाने मी तुम्हाला दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल, हे जे मी म्हणालो याविषयी तुम्ही एकमेकांना विचारत आहात का? मी तुम्हाला खात्रीने सांगतो, तुम्ही रडाल आणि शोक कराल तरी जग आनंद करील. तुम्हाला दुःख होईल तरी तुमचं दुःखच तुमचा आनंद होईल. स्त्री प्रसूत होते तेव्हा तिला वेदनांचं दुःख होतं कारण तिची प्रसूतीची घटका आलेली असते. पण बाळ जन्मल्यावर, मनुष्य जगात जन्मल्याचा जो आनंद होतो त्यामुळे तिला त्या क्लेशाची आठवण होत नाही. तसंच तुम्हाला आता दुःख झालंय तरी मी तुम्हाला पुन्हा भेटेन आणि तुमचं अंतःकरण आनंदित होईल आणि तुमचा आनंद तुमच्यापासून कोणी हिरावून घेणार नाही. त्या दिवशी तुम्ही मला काही प्रश्न विचारणार नाही. मी खात्रीने तुम्हाला सांगतो, तुम्ही पित्याजवळ काही मागाल तर तो ते तुम्हाला माझ्या नावाने देईल. तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितले नाही. मागा म्हणजे तुम्हास मिळेल, यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. या गोष्टी मी तुम्हाला अन्योक्तीने सांगितल्या आहेत. मी तुमच्याबरोबर अन्योक्तीने आणखी बोलणार नाही तर पित्याविषयी तुम्हाला उघड सांगेन अशी वेळ येत आहे. त्या दिवशी तुम्ही माझ्या नावाने मागाल आणि मी तुमच्यासाठी पित्याकडे विनंती करीन असं मी म्हणत नाही, कारण पिता स्वतः तुमच्यावर प्रीती करतो, कारण तुम्हीही माझ्यावर प्रीती करता आणि मी पित्यापासून आलो असा विश्वास धरता. मी पित्यापासून निघून जगात आलो आहे आणि जग सोडून पुन्हा पित्याकडे जात आहे. त्याचे शिष्य म्हणाले, पहा आता तुम्ही स्पष्ट बोललात, अन्योक्तीने बोलला नाही. आता आम्हाला कळलंय की तुम्हाला सर्व काही कळतं आणि कोणी तुम्हाला विचारावं याची तुम्हाला गरज नाही, म्हणून तुम्ही देवापासून आला आहात असा आम्ही विश्वास धरतो. आता तुम्ही विश्वास ठेवता का? पहा अशी वेळ येत आहे किंवा आली आहे की तुमची दाणादाण होऊन तुम्ही सर्व आपापल्या घरी जाल आणि मला एकटं सोडाल. पण मी एकटा नाही, कारण पिता माझ्या बरोबर आहे. माझ्यामध्ये तुम्हाला शांती मिळावी म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या. जगात तुम्हाला क्लेश होतील तरी धीर धरा, मी जगाला जिंकलं आहे.